आज इंदापूर तालुक्यातील सपकळवाडी गावाचा लसीकरणाचा जो पहिला डोस आहे त्याचं 100% जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण झालेले त्याबद्दल मी सपकळवाडीतील सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं त्या सर्वांचं अभिनंदन करतो। निश्चित प्रकारे तालुक्यातील इतर गावांनी सुद्धा या सर्वांचा सपकळवाडीचा एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या गावातील लसीकरण कसं जास्तीत जास्त होईल आणि जे आपलं उद्दिष्ट आहे ते कसं पूर्ण होईल हे तालुक्यातील सर्वांनी त्याची निश्चित प्रकारे सर्व ग्रामस्थांनी सर्व सरपंचांनी ही काळजी घ्यावी त्यासाठी प्रयत्न करावेत। शासनाचा प्रतिनिधी म्हणून जिथे त्यांना सहकार्य लागेल तो देण्याचा प्रयत्न मी असेल आमच्या खासदार सुप्रिया ताई असतील या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आरोग्यमंत्री राजेश भाई टोपे असतील ही सर्वच मंडळी बाबतीत आपल्याला सगळ्यांनी निश्चित प्रकारे सहकार्य मदत हे करतील। आपल्या सगळ्यांना म्हणे की येणारी तिसरी लाट आपल्याकडं कधी येईल हे सांगता येत नाही पण तिसऱ्या लाटेच्या बाबतीत सुद्धा निश्चित प्रकारे तिसरी लाट किंवा आपल्या गावामध्ये करोनाचे रुग्ण आपल्याला सापडणार नाहीत याची काळजी आपण सर्वांनी घ्यावी। शासनाने आपल्याला जे नियम अटी घालून दिलेत त्याचा निश्चित प्रकारे आपण सर्वांनी पालन करावं आणि सपकळवाडीत पुन्हा एकदा मी सपकळवाडीकरांचं त्यांचे आभार मानतो की त्यांनी 100% जे लसीकरणाचं जो उद्दिष्ट होतं पहिला डोस ते पूर्ण केल्याबद्दल त्यांचं आभार मी निश्चित प्रकारे करतो आणि त्यांना सर्वांना मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।